आणि सचिन जयसिंग यादव उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरडे गावठाणे समिती कराड आणि सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षण महोत्सव 2018 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रथमतः पंचायत समिती फलटण आणि पंचायत समिती कराडच्या माध्यमातून मला जी या ठिकाणी स्टॉल लावण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी मी गणिताचा अंकशिडी खेळूया आणि संपूर्ण गणित शिकूया हा प्रकल्प वापरलेला आहे. हा प्रकल्प राज्यातील 548 शाळांमध्ये सुरू असून गणितातील सर्व क्रियांचा समावेश 1100 उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून मांडलेला आहे. सर्व विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून गणित शिकत असताना कोणतीही क्रिया सहजपणे करतात आणि गणित शिकतोय असं विद्यार्थ्यांना न वाटतात ती मुलं खेळत राहतात. या ठिकाणी आपण संख्याज्ञानावर आधारित अंकशिडी क्रमांक 4 पाहणार आहोत. ठिकाणी 65 टाकल्यानंतर 2 दान पडलं तर तो विद्यार्थी 1 आणि 2 दुसऱ्या घरामध्ये जातो. त्या ठिकाणी त्याला उदाहरण मिळतं 3 नंतरची मूळ संख्या आहे 5 म्हणून हा विद्यार्थी 5 वरती जाऊन थांबेल. दुसरा विद्यार्थी या ठिकाणी खेळतो त्याला 5 दान पडलं 1, 2, 3, 4 आणि 5 या घरामध्ये त्याला उदाहरण मिळतं की 6 नंतर येणारी 5वी संख्या हे उदाहरण. ही सगळी उदाहरणं ज्या घराचं आहेत ते उदाहरण सर्व विद्यार्थ्यांनी लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. या घरामध्ये गेल्यानंतर 6 नंतर येणारी 5वी संख्या 11 म्हणून तो 11 वरती जातोय. आता पहिला विद्यार्थी हा विद्यार्थी खेळू आपण याला 5 दान पडलं 1, 2, 3, 4 आणि 5 या ठिकाणी उदाहरण त्याला मिळालं की 10ची दुप्पट 20 आहे म्हणून हा विद्यार्थी 20 वरती गेला. नव्वद नंतरची 5वी समसंख्या कोणती हे उदाहरण मिळालेलं आहे. 90 नंतरची 5वी समसंख्या 1, 2, 3, 4 आणि 5 हा विद्यार्थी खेळामध्ये विनर झालेला आहे. संख्याक्रियेवर आधारित बेरीज वजाबाकी हच्चेची या कन्सेप्टनुसार ही अंकशिडी तयार केलेली आहे. या शिडीमध्ये एकंदरीत 100 उदाहरणं आहेत. त्या शिडीमध्ये वरची जे अंक आहेत निळ्या रंगातील अंक आहेत हे उत्तरदर्शक अंक आहेत. कोणत्या तरी एका गणिताच्या उत्तराचं प्रतिनिधित्व करतात. एका वेळेला जर 4 विद्यार्थी आपल्या या शिडीमध्ये खेळायला बसले या विद्यार्थ्याला 5 दान पडलेलं आहे 1, 2, 3, 4 आणि 5 या घरामध्ये तो विद्यार्थी गेला याला उदाहरण मिळालं 700 वजा 304 या उदाहरणाचं उत्तर आहे 396 उत्तर या शिडीमध्ये जिथे असेल तिथे तो विद्यार्थी जाऊन थांबणार आहे. वजाबाकीचं उदाहरण आहे 396 हे उत्तर या ठिकाणी आहे म्हणून तो रिटर्न या ठिकाणी आलेला आहे. आता या विद्यार्थ्याला 3 दान पडलेलं आहे 1, 2, 3 या घरामध्ये 112 अधिक 698 या उदाहरणाचं उत्तर 810 आहे. शिडीमध्ये ज्या ठिकाणी 810 अंक असेल त्या ठिकाणी तो विद्यार्थी जाणार आहे आणि तो तिथं थांबणार आहे. या ठिकाणी तो विद्यार्थी जंपून आलेला आहे. 5 विद्यार्थी आपण खेळूया. 799 अधिक 1 हे उदाहरण मिळाले 700 उत्तर या उदाहरणाचं आहे. हा विद्यार्थी 700 वरती जाऊन थांबेल. त्याला 2 दान पडलं 1 आणि 2 3 स्टेपची बेरीज आहे. याचं जे उत्तर असेल त्या उत्तराच्या ठिकाणी तो विद्यार्थी जाऊन थांबेल. सूचना कार्ड वापर अशा पद्धतीचं कार्ड जर अशी सूचना त्याला मिळाली तर या ठिकाणी सूचना कार्डांमधून मुलांनी कोणतंही एक उदाहरण घेऊन त्या ठिकाणी त्या उदाहरणाच्या माध्यमातून प्रत्यक्षिक कृती करणं आपल्याला अपेक्षित आहे. घड्याळ्याच्या काट्यांमध्ये विशाल कोण होणाऱ्या 2 वेळा शिक्षकांना दाखवा. मुलं स्वतः शोकेसमधील घड्याळ घेतील आणि त्या ठिकाणी विशाल कोण होणाऱ्या 2 वेळा दाखवतील. त्याचबरोबर 567 रुपये घेऊन तुमच्या गटातील चौघांमध्ये समान वाटून घ्या. हे उदाहरण प्रत्यक्षात मुलं बॉक्समध्ये 567 रुपये घेतील आणि चौघांमध्ये वाटण्याचा प्रयत्न करतील. ही विषम संख्या आहे आणि त्या ठिकाणी 567 रुपये 4 मुलांना समान वाटता येणार नाहीत. काहीतरी शिल्लक राहील आणि याच्यामधून भागाकाराची कन्सेप्ट प्रत्यक्ष कृतीतून मुलांच्यामध्ये निर्माण होणार आहे.
आणि ही सूचना कार्ड वापरत असताना चालू सगळ्या क्रिया थांबवून विद्यार्थ्यांनी सूचना प्रात्यक्षिक क्रिया करणं अपेक्षित आहे आपल्याला. या प्रात्यक्षिक क्रिया केल्यानंतर मुलं आपापल्या जागेवरती पुन्हा सेट होतं. 1, 2, 3 या ठिकाणी चला करूया गंमत हे कार्ड मिळणार आहे मुलांना. या ठिकाणी गमती जमती करण्याची संधी आपण या ठिकाणी दिलेली आहे. बालमानसशास्त्राचा विचार करून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त म्हणजे गमतीच्या कृती दिलेल्या आहेत. या ठिकाणी 5 दोर उड्या मारा. चालू क्रिया सोडून मुलांनी प्रत्यक्षात मैदानावरती जायचं आणि 5 दोर उड्या मारायच्या आहेत. त्याचबरोबर खड्याच्या मदतीने मित्राचे नाव बनवा किंवा घसरगुंडीवरून घसरा शाळेभोवती एखादी चक्कर मारा. अशा वेगवेगळ्या गमती जमती आपण चला करूया गंमत कार्डाच्या माध्यमातून दिलेली. मुलं ज्यावेळेस ही उदाहरणं सोडवत असतात त्यावेळेला त्यांना कामातील बदल म्हणून याचा उपयोग होतो आणि या गंमत कार्ड मिळण्यासाठी मुलं ही सीडी सतत खेळत राहतात आणि खेळत असताना त्यांना गणित सोडवते असं न वाटता एखादा खेळ खेळतोय आणि त्या खेळातूनच त्यांचा गणिताचा बौद्धिक विकास होताना आपल्याला दिसून येतो. संख्याज्ञानावर आधारित ही शाब्दिक उदाहरणांची अंकशिडी असून या अंकशिडीमध्ये 1 ते 100 शाब्दिक उदाहरणं आहेत. पोपटी रंगाची जी कार्ड आहे ती कार्ड या सीडीसाठी आपल्याला वापरायची आहे. यामध्ये ज्यावेळेला विद्यार्थी खेळ खेळतात त्यावेळेला आता या ठिकाणी या विद्यार्थ्याला 3 दान पडलेलं आहे. 1, 2 आणि 3 3 दान पडल्यानंतर या कार्डमधून 3 नंबरचं कार्ड विद्यार्थ्यांनी काढायचं आहे. 0, 9, 7 या अंकांपासून लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करा. हे उदाहरण सर्व विद्यार्थ्यांनी गटातील लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. या उदाहरणातून या अंकांपासून लहानात लहान तयार होणारी संख्या 709 ही आहे. 709 ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हा विद्यार्थी जाऊन थांबणार आहे. त्यानंतर दुसरा विद्यार्थी खेळेल त्याला 1 दान पडलं. त्या ठिकाणी 1 नंबरचं जे कार्ड आहे ते कार्ड विद्यार्थ्यांनी काढायचं आहे. कार्डवरती उदाहरण आहे 1625 ही संख्या अंकात लिहा. 1625 ही संख्या अंकात लिहित असताना जिथं 1625 संख्या आहे त्या ठिकाणी हा विद्यार्थी जाणार आहे आणि तिथे थांबणार आहे. आता या विद्यार्थ्याला 3 दान पडलेलं आहे. 1, 2 आणि 3 या शिडीनुसार जर हे घर पाहिलं आपण तर 80 नंबरचं घर आहे. बरोबर 80 नंबरचं कार्ड समोरचा असणारा विद्यार्थी त्याला देणार आहे. 80 नंबरच्या कार्डामध्ये उदाहरण आहे 8 व 9 हे अंक वापरून 3 अंकी समसंख्या तयार करा. 3 अंकी समसंख्या तयार करताना 2 संख्या या कार्डामध्ये तयार होत आहेत. 1 998 आणि 998 हा विद्यार्थी 998 संख्या एखाद्या विद्यार्थ्याने तयार केली तर तो 998 वरती जाऊन थांबणार आहे. हा विद्यार्थी आपला इथे आहे त्याला 3 दान पडलं. 1, 2 आणि 3 हे जर घर अंकशिडीनुसार पाहिलं आपण तर 33वं घर आहे. 33 नंबरचं कार्ड या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काढून ते उदाहरण सोडवणं आपल्याला अपेक्षित आहे. हा सर्पग्रहामध्ये गेला. ज्यावेळेला हा विद्यार्थी सर्पग्रहामध्ये गेलेला आहे त्यावेळेला गटातील 4 विद्यार्थ्यांनी त्याला असं उदाहरण द्यायचं की अंकशिडीमध्ये खाली उत्तर असणार. मग एखादा विद्यार्थी असं उदाहरण देईल की 2 अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती. 2 अंकी सर्वात लहान समसंख्या याचं उत्तर 10 आहे. म्हणून हा विद्यार्थी वरती गेलेला उत्तर विद्यार्थी 10 वरती येऊन थांबणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची उदाहरण निर्मितीची संकल्पना आपण या ठिकाणी केलेली आहे. उदाहरण निर्मितीची संकल्पना एस आय कॅन विन आणि सत्र या 2 ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. त्या ठिकाणी या गणिताच्या अंकपाटी आहेत. विद्यार्थ्यांना 1 ते 100 अंक माहीत असतात किंवा ओळीने विद्यार्थी पटपट म्हणतात. परंतु या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी आपण या असं बोर्ड ठेवलं तर इथं कोणता अंक असेल असं विचारल्यानंतर मुलं स्वतः विचार करतात आणि या ठिकाणी हा 34 अंक आहे असं सहजपणे सांगतात. मुलांच्या अंकांचं दृढीकरण होण्यासाठी आता पहिली 2री 3 मुलांच्या अंकांचं दृढीकरण होण्यासाठी त्या अंकपाटीचा खूप छान असा उपयोग होतो. इथं जर आपला 100 अंक असेल आणि इथं 1 असेल आणि इथं कोणता अंक आहे हे जर विद्यार्थ्यांना विचारलं आपण तर उलटप्रमाणे मुलं अंक मोजत जातात. म्हणजे 99, 98, 97, 96 या ठिकाणी उलटप्रमाणे 96 हा अंक या ठिकाणी आहे असं विद्यार्थी गेसिंग करतात आणि त्या माध्यमातून मुलांच्या अंकांचं दृढीकरण अतिशय प्रभावीपणे होताना आपल्याला दिसून येतं. ही या अंकशिड्यांमधली शेवटची आणि 10वी अंकशिडी आहे. 4 विद्यार्थी असल्याशिवाय ही अंकशिडी खेळता येत नाही आपल्याला. प्रथमतः 4 विद्यार्थ्यांच्या 4 सोंगट्या आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. ते 4 विद्यार्थी प्रत्येकाचा कलर हा वेगवेगळा असेल. तर तुमचा हा कलर आहे, हा माझा कलर आहे,
हा तुमचा कलर आणि सर तुमचा हा कलर. त्या ठिकाणी फासा टाकला, दान तीन पडलेला आहे, एक दोन आणि तीन. तिसऱ्या घरामध्ये गेल्यानंतर हे हा विद्यार्थी क्रियेचा फासा टाकेल. या ठिकाणी भागाकाराची क्रिया मिळालेली आहे. सर तुम्ही त्यांना दोन अंक दाखवा, तुमच्याकडे असणारे दोन अंक दाखवा सरांनी. या दोन अंकांपासून तुम्ही शाब्दिक उदाहरण भागाकाराचं तयार करा. तर अपेक्षित आहे चौथ्या विद्यार्थ्याने आपल्याला शाब्दिक उदाहरण भागाकाराचं तयार करा. डब्यात 25 लाडू आहेत, 8 मुलांना वाढायचे आहे. 8 मुलांना समान लाडू वाटल्यावर प्रत्येक मुलाला किती लाडू येतील आणि किती लाडू शिल्लक राहतील? शिल्लक राहतील. त्या उदाहरणाचं उत्तर आहे भागाकार आहे 3 आणि 24. तीन ही संख्या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहेत? 1 ते 10 दरम्यान आहे. म्हणून हा विद्यार्थी परत या ठिकाणी रिटर्न आलेला आहे. पहिल्या 9 शिड्यांमध्ये आपण विद्यार्थ्यांची उदाहरण निर्मितीची संकल्पना जी आहे ती सर्पग्रह आणि एस आय कॅनवीन या दोन कन्सेप्टच्या माध्यमातून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गणितातील शाब्दिक उदाहरणांची निर्मिती होणं आणि विद्यार्थ्यांनी स्वतः उदाहरणं तयार करणं आपल्याला अपेक्षित आहे. पूर्णपणे वर्गातील किंवा शाळेतील क्वेश्चन बँक तयार होण्यासाठी या सीडीचा जास्तीत जास्त आपल्याला वापर करता येऊ शकतो. नमस्कार, मी वसंत पांडुरंग जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी, तालुका पंढरपूर. मी जे गणित बनवलेलं साहित्य आहे ते गणितातले मूलभूत संबोधन खेळातून आणि प्रत्यक्ष वस्तू हाताळून मुलांना करता यावे, मुलांनी खेळता खेळता सहजपणे गणित शिकावं या दृष्टिकोनातून हे संबोधन मिळेल. ट्रेक हा पहिला जो आहे तो माझा, हा तो माझा चेंडूंचा ट्रे. या ट्रेच्या सहाय्यानं काय केलं आहे की मुलांना अगदी गणन क्रियेपासून ते बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार आणि या सगळ्या क्रिया समजतात समजाव्या असे केले. उदाहरणार्थ या ठिकाणी ठोकळाला टाकलेला आहे मी 3 तर ती मुलं पुढच्या घरामध्ये 3 चेंडू भरतायत का हे बघायचं. तर त्यांना 3 समजला असा अर्थ होईल. त्यांना 4 चेंडू टाकले तर त्यांना 3 संकल्पना समजलेलीच नाही. अशा प्रकारे मुलांनी एकदा भरले 3 घरात 3, 5 घरात 5 आणि 7 घरात 7, तर मुलांच्या आपोआपच लक्षात येईल की यातलं मोठं कोणतं आहे, मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती, चढता क्रम कोणता, उतरता क्रम कोणता, या सगळ्या संकल्पना याच्यामध्ये करता येतील. उदाहरणार्थ मुलांना आपण गुणाकार खेळा गुणाकार शिकवायचा, मुलांना म्हणायचं नाही आपण गुणाकार शिकूया, आपण मुलांना फक्त म्हणायचं चला खेळ खेळूया. आणि एका मुलाकडे चेंडू द्यायची, समजा एखाद्याकडे 12 चेंडू दिले आणि त्याला सांगितलं हे 12 चेंडू 3 घरामध्ये भर, फक्त 3 घरामध्ये भरायचे. मुलगा असा भरेल इकडे या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे त्याला भरल्या त्याला सांगायचं 12 चेंडू भरलेत बरोबर आहे. मग हे 12 चेंडू कसे आलेले? तर या लाईनमध्ये 3, या ओळीत 3, या ओळीत 3 आणि या ओळीत 3, एक म्हणजे 3-3 लाईनी तयार झाल्या. म्हणजेच हे 3, हे 3, हे 3 आणि हे 3 मिळून 12 होतात. म्हणजे एकाच संख्या पुन्हा मिळवली तिथे 12 म्हणतात, त्यालाच गुणाकार असं आपण म्हणतो. भागाकार सुद्धा अशाच पद्धतीने आपल्या करता येईल. इथंच मुलांची नावं लिहिली, अजय, विजय, संजय, आणि हे 12 चेंडू तिघात वाटायचे, प्रत्येकाला एक एक देत जाईल आणि मग सांगेल की प्रत्येकाच्या वाटणीला 4 चेंडू आहे. म्हणजे 12 जर 3 भाग केले तर 4 येतात एकाच्या वाटणीला. अशा प्रकारे भागाकाराची संकल्पना आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी काय केलेलं आपण गणिताच्या सरावासाठी हा बोर्ड बघा, 1 ते 100 अंक याच्यामध्ये टाकले. मुलांना सहजासहजी अंकज्ञान येते का बघण्यासाठी सुद्धा. एखाद्या मुलाला म्हटलं 64 दाखव तर तो बरोबर 64 दाखवते का बघायचं, चुकलं तर दुरुस्त करायचं आणि पुसता येते आपल्याला परत व्हाईट बोर्ड मार्क. अशा प्रकारे जर त्याला सांगितलं 33 ग्लास आहे का, ग्लास आहे, फायबर ग्लास आहे, 33 + 24 असं गणित सांगितलं तर पहिल्यांदा 33 कुठे तो मुलगा शोधेल. 24 मध्ये काय, 2 दशक आहेत आणि 4 एकक आहेत. दशक 2 आहेत, मग 2 घर पुढे जाईल तो असा, आणि 1 4 आहेत, 4 घर खाली जाईल तो. 1, 2, 3 आणि 4 ते उत्तर 33 + 24 चं उत्तर 57 आलं. असं मुलं खेळत खेळत गटामध्ये कृती करत याच्यातून करतील किंवा याच्यामध्ये हे पुसलं, याच्यामध्ये गणित जरी टाकलं तरी चालेल, याच्यावरती आपण स्लाईड टाकू शकतो. हा महाराष्ट्राचा नकाशावर लावला, त्याच्यात सगळा टोटल महाराष्ट्र शिकून दाखवायचा आहे. टोटल महाराष्ट्र, जिल्ह्यांची नावं दे किंवा रेल्वे मार्ग दाखव, नद्या दाखव, अशा प्रकारे त्याच्यामध्ये टोटल महाराष्ट्र दाखवते. किंवा आपण अशा स्लाईड सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतो. उदाहरणार्थ तरी एक स्लाईड टाकतो, ही स्लाईड मी त्या ठिकाणी टाकल्याशी त्याच्यावर. आता ही स्लाईड मी टाकल्यावर काय होणार आहे, टोटलपणे महाराष्ट्राचं पर्जन्यमान याच्यामध्ये मुलांना दाखवते. मुलं सांगतील कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडतो काय. बनवण्यासाठी किती खर्च येतो? साधारणपणे 800 ते 900 रुपये. टोटल 34 आपला भूगोल त्याच्यामध्ये होऊ शकतो.
हे झालं महाराष्ट्रातलं पर्जन्यमान. या ठिकाणी आपण सूची दाखवतो. त्याच्यावर दुसरी जरी स्लाईड टाकली ना आपण, समजा ही स्लाईड मी टाकली आहे, तर ते पर्जन्यमानानुसार पिकांचं वर्गीकरण मुलांना करता येईल किंवा या कोणत्या भागात कोणती पिकं येतात, हीच काय येतात, तर ते पर्जन्यमानामुळे त्यांचे ते लक्ष देणार आहे. अशा प्रकारे त्याला महाराष्ट्रातलं पर्जन्यमान, मग इकडं पिकं येतात, इकडं जास्त पाऊस आहे, भारतासाठी तिथंच काय येतं, इकडंच कपाशीचं पीक काय येतं, तिथं पावसाचं प्रमाण कमी आहे. अशा प्रकारे आपण लोहमार्ग, रस्ते, नद्या, उत्तम गण याच्यामध्ये उभं शिकू शकतो महाराष्ट्राचा. अशा आणि याच्यात कोणतीही गणित जरी टाकली तर वर्ण मुलं सोडवतील, परत स्लाईड टाकल्यावरती उत्तर बरोबर आहे का स्वतःचा उपयोग कसा करायचा. हे साधे, हां, हे साधे ठोकळे आहेत. आपण ज्याप्रमाणे ह्या ठोकळ्यांचा वापर करणार ना, आपण पहिलीचे मुलाचे टाकले आणि मग मध्ये काय काय आलं याच्यामध्ये अजय, आंबा आणि एक वाक्य बनवतील. असं पुन्हा पुन्हा टाकलं की आता 3 ठोकळ्यातून 64 वाक्य तयार होतील. अगदी त्याच पद्धतीने इथं हे ठोकळे टाकून इंग्रजी वाक्यांचा सराव होईल. आता इथं समजा टाकले ठोकळे तर काय आलं, अ बॉय इज स्टँडिंग अंडर द ब्रिज, तो पुलाखाली उभा उभा राहील. अशा प्रकारे यातून 300 वाक्यांचा सराव या ठोकळ्यांच्या माध्यमातून होईल. आणि आपण खेळ खेळ इंग्रजी शिकले मग त्यांची स्थिती केली आणि मोठी समजा उदाहरण प्रतिकृतीमध्ये आपण मुलांना द्यायची, एखादी प्रतिकृती आता 5 किलो खरोखरचं वजन देऊ शकत नाही पण त्याला आकार लक्षात द्यावा यासाठी कागदी मधले कसं बनवलं हे माउंट गोल्ड, माउंट गोल्ड पासून बनवलं की मुलांना आकारावरून कळावं लांबूनच की दुकानदार फसवतोय का, हे 5 किलोचं असेल का, त्यासाठी हुबेहूब आकाराची प्रतिकृती दाखवणं गरजेचं आहे. आपण शाळेतच जर नकली प्रतिकृती दाखवली तर दुकानदाराने नकली वजन दाखवून फसवलं कळणार नाही. अशा प्रकारे खेळातून गणितांचं सगळं त्याच्यामध्ये अंक, संख्या ज्ञान आहे, संख्यावरील क्रिया आहेत, भूगोल आहे, इतिहास आहे, छोटे छोटे खेळ आहेत. आणि एक छोटासा खेळ, पहिलेला समजा गणित शिकवायचं आपल्याला, वजाबाकीची संकल्पना शिकवायची, सांगायचं नाही आपण वजाबाकी शिकतोय म्हणून, त्याला फक्त म्हणायचं चला आता खेळ खेळूया. खेळ खेळायला लागल्यावरती काय करतील, त्यांना म्हणायचं चला एक खेळ खेळूया. मी एक गोष्ट सांगतो म्हणायचं, अजयकडे 5 चेंडू होते, त्यातील त्याने 3 चेंडू विजयीला दिले, तर त्याला म्हणायचं अजयकडे 5 होते म्हणून 5 हा झाला अजय, ते बटन हा अजय झाला आपला आत बटन. आणि मग 5 चेंडू त्याला टाकून दाखवूया आपण, त्याला म्हणायचं अजयकडे हे 5 होते, 1 2 3 4 5 त्या अजयकडे 5 चेंडू होते. आता त्यातील त्याने विजयला किती दिले, 3 चेंडू दिले, हा झाला विजय. आता अजयकडे चेंडू किती शिल्लक राहिले बरं बघूया आपण. आता अजय अजय हाय ना, अजयला विचारायला किती चेंडू शिल्लक राहिले तुझ्याकडे, तर अजयकडे 2 चेंडू शिल्लक, अजयकडे 2 चेंडू शिल्लक आहे. आता ते दिलेले विजयकडे दिलेत का बघूया आपण. विजयला ह्या विचारा, विजय तुझ्याकडे खरंच चेंडू आहेत का 2 दिले बघूया. विजयला आपण विचारा 2 चेंडू खरं, 2 चेंडू विजयचे पडले वाटत. असे तेवढेच कसं काय झालं ते कट झालं, ते बरोबर ते चेंडूच्या मापानं ते असं दाबले की आता तेवढेच थांबून ठेवतो. मग खेळत खेळतच मुलांना गंमत वाटेल आणि गंमत वाटली गणिताची भीती कमी होईल आणि आपोआप मग ते हळूहळू वजा बघतात. अंकाकडे नंतर नाही सर, अगोदर मूर्त स्वरूपांच्या वस्तूंच्या सह्यानं गणित शिकवायचं. म्हणजे बॉलची जितकी उंची आहे एका स्टेपला एकच चेंडू बसतो किंवा आता हे उत्तर आहे ना आपल्याला. पुढे ज्यावेळी आपण 3 चेंडू टाकतो त्यावेळी बरोबर तिसऱ्या लेवल पर्यंत गेलेलं. आता उत्तर जे आहे ना आपल्याला ते पुढे चेंडू येत असा आणि राहिलेले शिल्लक असे मागे मागे पण चेंडू असं करतो. मुलांना समजावं त्यात एकदा आवड लागली गणित अशी भूकी कमी होते. पहिली दुसरी स्थिती निर्माण झाली तर दहावीला गणित आवडतो. गणित मुळात आवडीचा विषय बनवण्यासाठी खेळातून गणित जास्त करत आणि त्यासाठी अंकाची पण सराव घेऊ शकतो. ती अपूर्णांक नेहमी आपण फक्त गोलाकार भाकरी वगैरे चित्र काढून सांगतो, त्याच्याऐवजी आपण दंडगोल, चौकोन, आयताकृती वस्तूंचा पावभाग कसा असेल, त्रिमितीय वस्तूंचा पावभाग कसा असेल, त्यासाठी आपण 3 डायमेन्शनल इथं बॉक्स बनवला आहे. याच्यातून उलगडत गेले की मुलांच्या लक्षात येईल की हा पावभाग आहे, पाव आणि पाव अर्धा आणि अर्धा आणि अर्धा मिळून 1 बनलेला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कृतीतून सुद्धा हा झाला 2 अर्धे अर्धे झाले. त्याच्यामध्ये हे 2 अर्धे अर्धे झाले असे पण 2 अर्धे होऊ शकतात. दंडगोल उभा कापला तर 2 असे अर्धे गोल होतील, दंडगोल आडवा कापला तर 2 असे अर्धे गोल होतील, असे 2 अर्धे गोल होतील. असे वेगवेगळ्या प्रकारे अर्धा पाव पाऊन ही संकल्पना मुलांना समजावी यासाठी याच्यातला प्रत्येक भाग जर मुलाला मोजायला लावला तर तो त्या गोला आपल्या दंडगोलाचा 8वा भाग असेल, 1/8 हा असेल. हे जुळवल्यानंतर किती होतील तर हे 2/8 होतील किंवा 1/4 होतील, 4था भाग आहे किंवा त्या 8 भागामध्ये गेलं तर हा
दोन अष्टमांश हवे म्हणजे एक चतुर्थांश आणि दोन अष्टमांश हे सारखंच आहे. सममूल्य अपूर्णांकाचं सुद्धा त्यातून करता येईल. अशा प्रकारे मुलं खेळत खेळत त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आत्मसात करतात.